यू पी एस सी प्लॅनिंगच्या याच्यामध्ये अकॅडमी डायरी आपण चर्चा केलेली आहे पहा आपल्या पाचव्या भागात सहाव्या भागात आपण प्लॅन या संज्ञेविषयीच बोललेलो आहे आज आपण मुख्यतः कशाबद्दल बोलूया की रिव्हिजन जे आहे ना ते रिव्हिजन आहे बा तुम्हाला नाव असं अत्यंत चांगलं आहे पहा रिव्हिजन तुमचं व्हिजन परत आणायला पाहिजे आणि ते व्हिजन कसं आणायचं हा त्यातला खरा घटक आहे पहा रिव्हिजन तर तर रिव्हिजन कसं होणार तुमचं म्हणजे आ, परत दिसायला पाहिजे तुम्हाला मग त्यामुळं रिव्हिजन ह्या शब्दात उजळणी ज्याला मराठीत म्हटलेलं आहे बाबा ते मग उजळणी कशी तुम्ही करणार आहे हे त्याचं वेगळे प्रकार आहे परत लिहून काढणे नोट्स जे आहेत आठवतात का बघणे ओरल रिव्हिजन आहे म्हणतो आपण की असं आठवतं का पाहायचं आणि नुसतं पाहायचं आपल्याला हे कधी जमेल मिळेल तुमचं मटेरियल चांगलं तुमच्या हातात असेल मग माझ्या नोट्स माझ्याकडे बाबा चाळीस पाना नोट्स आहेत मग इथं दुसऱ्या पानावर मी असं ब्लूमार्क करणं हे केलेलं आहे इथं असं लिहिलेलं आहे आर्टिकल एक्कावन्नमधलं जीमध्ये असं असं मी म्हटलेलं आहे मग हे फंडामेंटल राईट्सचे दोन हॉरिझॉन्टल असे दोन प्रकार मी सांगितलेले आहेत अवहीमध्ये लिहिले सोर्स इकडं पी एम बक्षी किंवा दुसरा सोर्स जो आहे तो म्हणजे टेन मग लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला ते न पाहता आठवायला पाहिजे हा एक मार्ग दुसरा न पाहता आठवण्यासाठी अगदी जसं आपण स्लेटवर काही जण करता स्लेटवर म्हणजे लिहून बघू उजळणी केली किंवा कच्च्या कागदांवर लिहिलं किंवा हा पानावर हे आहे ह्याच्यावर हे तुम्हाला कधी होईल समजा एन्सरटी करता त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवलेले असतील तर ते चांगलं वर्कआउट होऊ शकेल जे त्याचा अंडरस्टँडिंग जे आहे ते पण व्यवस्थित येऊ शकेल त्याच्या दृष्टीनं साधारणतः आपल्याला रिव्हिजन हा शब्द रिव्हिजनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुपमध्ये होईल का शक्यतो आपल्या दोन तीन मी थ्री इज अ क्राऊड दोन तीन जणांच्या ग्रुपमध्येच ते करत राहायला पाहिजे की विचारा म्हणायच काय पाहिजे रॅपिड फायरमधनं होऊ शकतं ते रॅपिड फायरमध्ये पटपट प्रश्न विचारले जे आहेत अगदी कॅपिटल सांगण्यापासून सगळे जे आहे की सिक्कीम काय आहे आसाम काय आहे आता स्टेटची इलेक्शन्स आहेत त्याच्यावर समजा कोणत्या प्रकारे तुम्ही रिव्हिजनची एक मेथड आहे करणार अल्टिमेटली रिव्हिजनला तुम्हाला कुठं येऊन अडकणार फ्रीला सर्कल मग त्यामुळे हो ते फॅक्च्युअल असं खूप आढावा आणि दुसरं मेन्सला रायटिंग मग निर्विजन तुम्ही असे टाईप नोट केले असतील याच्यावर तुमच्या समजा लॅपटॉपवर आहे किंवा दुसरं गोष्ट इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटच्या आधारे पण आपल्याला एस सी अजून लिहायला सांगते सीने काय अजून तसं केलेलं नाही आहे की ऑनलाईन एक्झाम आणि तसं त्यामध्ये लिहिण्याचा पण सराव असायला पाहिजे रिव्हिजनमध्ये चांगले रिव्हिजन कधी होईल तुमचं लिहिण्याचा चांगला सराव आहे पण रिव्हिजनची एक मेथड असायला पाहिजे रिव्हिजन वीस ते पंचवीस साधारणतः रिव्हिजन असायला पाहिजे तेरानंतर साधारण तसं पंचवीस एक रिव्हिजन तरी करणार आहे लोक तेच मॅटर पंचवीस वेळा वाचून एक्झाम दिला आता समजा राहिला तुमचं प्रीचा एखादा पेपर आहे तर त्याला रिव्हिजनला काय थमरूल्स साहेब पहा की कोणत्या प्रकारे आपण वापराय थमरुल म्हणजे काय म्हणतात आपल्याला असा नियम आहे की रिव्हिजनसाठी फोर्टी एट आवर्स आणि सेव्हन्टी टू आवर्स समजा आपण म्हणतो मग अठ्ठावीस तास आधी काही वाचणार नाही किंवा बहात्तर तास आधी काही वाचणार नाही तेच 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 सारखं वाचणार आणि परीक्षेला जाणार मग परीक्षेच्या आदल्याचा वेळ जो आहे तो, तो शांत राहायला पाहिजे का आणि त्याच्यावर आपण कसं काम करणार त्यामुळे त्या रिव्हिजन आणि रिव्हिजनच्याबद्दल पण महत्त्वाच्या पद्धतीने पाहायला पाहिजे की हाऊ टू रिवाईज आता हे सगळं प्लॅन प्लॅनिंगबद्दल आपण बोलतो आहे पहा तुम्हाला या प्लॅनिंग आणि याच्याविषयी काही शंका असतील तर इथं आपल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं आहे तरी तुम्हाला आ, ले ले, ते त्याच्यावर काही प्रश्न जसे काही जणांनी म्हटलेलं आहे कसा प्लॅन करू त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे किंवा त्याच्यावर एखादा व्हिडिओ तुम्हाला वाटलं की ह्याच्यावर तुम्ही सर तुम्ही हे तु केलं तरी चालेल तरी त्यात एक तुमचा अंदाज येईल की काय प्रकार मार्गेचा हेतू काय आप अगदी ज्याला आपण म्हणतो भारताच्या कानाकोपऱ्यात कुठं आहेत आता काही कामाच्या निमित्तानं आसाममध्ये आपले मराठी भाषिक विद्यार्थी आहेत ते इंटरॅक्शन करत असतात चंदीगडमध्ये असणार त्याच्या ही असणारे जे आहेत ते किंवा महाराष्ट्रात अगदी ज्याला आपण म्हणतो की अगद्य दुर्गम भागामध्ये आहेत पण त्यांनाही सोय झालेली आहे अशा सगळ्या लोकांसाठी काय आहे तुम्हाला जे वाटतं की हे व्हायला पाहिजे आणि तुम्हाला तर वेळ नाही आहे मग अशा गोष्टी मार्गेपर्यंत पोचवा मी केले नाही आणखी कोणी समजा दुसऱ्या याच्यावर केलेल्या आहे तशा वेगवेगळ्या सेरीजच्या याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं ते कळवत राहा की याच्यावर आपल्याला प्रकारे तुमची मदत हवी आहे मार्गीचा प्रयत्न असतो आहे की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अंतर कापण्यासाठी आवश्यक असणारा जो सगळा ट्रॅक आहे तो कसा आपल्याला निर्माण करता येईल आपल्या मार्गी प्लॅनिंग यू पी एस सीच्या हे पुढच्या सेशनमध्ये आपण यू पी एस सी फ्रीचं प्लॅन करताना नव्या गोष्टीकडे आणखी कळूया आपण जसं आज, आज आपण आत्ता रिव्हिजन या गोष्टीबद्दल बोललं रिव्हिजनचं महत्त्व काय रिव्हिजन हेच सगळ्यात कोरला मला विचारा काय एका वाक्यात तर रिव्हिजन रिव्हिजन म्हणजे आयास रिव्हिजन हेच सगळ्यात गाभ्याचं तत्त्व आहे बाहेर